या चॅनल वर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इतर आजचा घटक आहे चौरसाचे क्षेत्रफळ विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ कसे काढायचे हे पाहायचे आहे त्याचबरोबर या घटकावर आधारित परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी एक चौरसाची आकृती आपण घेतलेली आहे त्या आकृतीला आपण नावं देऊया ए बी सी आणि डी हा ए बी सी डी हा चौरस आहे याची ए डी ही जी बाजू आहे ही सहा सेमी आहे आता हा चौरस असल्यामुळं याची प्रत्येक बाजू ही सहा सेमी असणार आहे त्यासाठी आपण एक अशा प्रकारच्या खुणा त्या आकृतीवर करून घेऊ शकतो किंवा तुमचे जे प्रश्नपत्रिका असेल त्यामध्ये त्या दिलेल्या असतील आता या चौरसाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे अगोदर क्षेत्रफळ म्हणजे काय ही संकल्पना समजून घ्या तर क्षेत्रफळ म्हणजे जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीचा पूर्ण आंतरभाग आता या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे चौरस दिसतोय तुम्हाला याचा जो मधला हा जो भाग आहे हा पूर्ण ज्या ठिकाणी मी पेनचं टोक फिरवतोय हे म्हणजेच या चौरसाचं क्षेत्रफळ आहे आता हे क्षेत्रफळ कसं काढायचं आहे यासाठी एक सूत्र आहे ते सूत्र आपण या ठिकाणी लिहूया चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणुले बाजू आता आयताच्या क्षेत्रफळामध्ये आपण सूत्र काय पाहिलं होतं लांबी गुणुले रुंदी म्हणजे दोन बाजूंचा गुणाकार एक आयताचित्र क्षेत्रफळामध्ये एक बाजू म्हणजे लांबी होती आणि दुसरी रुंदी होती पण या ठिकाणी आपण लांबी आणि रुंदीचा उल्लेख करणार नाही का उल्लेख आपण करणार नाही तर हा चौरस आहे आणि याच्या सर्व बाजू या समान लांबीच्या आहेत म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणुले बाजू आता हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे आणि क्षेत्रफळ काढायचं आहे बाजू गुणुले बाजू दोन्हीची जर किंमती सारख्याच आहेत त्यामुळं त्यालाच आपण बाजूचा वर्ग असं देखील म्हणू शकतो आता हे सूत्र आपल्याला सोपं होईल चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि या सूत्राचा वापर करून आपण क्षेत्रफळ काढणार आहोत आता या ठिकाणी बाजू किती आहे पहा सहा आहे म्हणून सहाचा वर्ग वर्गसंख्या तुम्हाला पाठ आहेत जर वर्गसंख्या पाठ नसतील तर आपण वर्गसंख्येवरचा पण एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या सहाचा वर्ग छत्तीस या ठिकाणी आता हे सेंटीमीटर याचं एकक आहे म्हणून याला आपण चौ सेमी असं लिहायचं आहे आता चौ सेमी असं का लिहायचं आहे चौ म्हणजे चौरस छत्तीस चौरस सेंटीमीटर हे या चौरसाचं क्षेत्रफळ आलेलं आहे आता हे चौरस का वापरायचं आहे तर ज्यावेळेस वेळेस आपण एक एक सेंटीमीटरच्या अशा ज्यावेळेस रेषा ओढून घेऊ बघा या ठिकाणी हे अशा प्रकारे व्हिडिओ आपला खूप लांब होऊ नये यासाठी मी पटपट पेननं रेषा ओढत आहे तुम्ही सिस्पेन्सिलचा वापर करून पट्टीच्या सहाय्यानं अशा रेषा ओढून घेऊ शकता बघा हे अशा प्रकारे आणि आडव्यासुद्धा सुद्धा आपण जर हे अशा रेषा ओढून घेतल्या या रेषामध्ये एक सेमी अंतराच्या रेषा आहेत अशा प्रकारे ओके okay. तर यातला हा जो प्रत्येक भाग आहे बघा या ठिकाणी मी हा एक भाग रंगवतोय येस आता हा रंगवलेला भाग जो आहे तो एक चौरस सेंटीमीटर आहे एक चौरस सेंटीमीटर का तर त्याची लांबी एक आहे आणि रुंदी सुद्धा एक आहे म्हणून हा एक चौरस सेंटीमीटर आहे आणि असे एक चौरस सेंटीमीटर याच्यामध्ये किती तयार झालेले आहेत तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस म्हणून याचं क्षेत्रफळ आलंय बघा मुलांना छत्तीस चौरस सेंटीमीटर म्हणजे निसं सूत्र वापरलं आलं उत्तर तसं नाही ते कसं आलं हे सुद्धा आपल्याला आकृतीमध्ये पहायचं आहे आणि ते समजून घ्यायचं आहे आता आपण पुढे जाऊया क्षेत्रफळावरून बाजू काढणे हे सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे उदाहरणं परीक्षेमध्ये असतात एका चौरसाचं क्षेत्रफळ एक्क्याऐंशी चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची बाजू किती आपल्याला बाजू काढायची आहे आपण चौरसाचं क्षेत्रफळ हे सूत्र वापरूया क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग क्षेत्रफळ दिलेलं आहे एक्क्याऐंशी बरोबर बाजूचा वर्ग आपल्याला बाजू काढून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजूची आपल्याला वर्गमुळे काढावी लागतील या ठिकाणी आपण लिहूया दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढू वर्गमूळ जर काढलं तर इकडे एक्क्याऐंशीच हे वर्गमूळ काढावं लागेल आणि इकडं बाजू वर्गचं वर्गमूळ काढलं तर फक्त इकड बाजू राहील मग बाजू बरोबर वर्गमुळात एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशीचं वर्गमूळ निघालं ते आलं नऊ अशा प्रकारे आपण याचं उदाहरण सोडू शकतो आणि जर डायरेक्ट तुम्हाला सूत्र हवं असेल तर ते सूत्र असं आहे चौरसाची बाजू बरोबर क्षेत्रफळाचं वर्गमूळ हे सुद्धा सूत्र तुम्ही वापरून डायरेक्ट क्षेत्रफळ दिलं असताना त्याची बाजू तुम्ही काढून घेऊ शकता हे सूत्र तुम्ही लिहून घ्या आणि त्याचं पाठांतर करा आता आपण या घटकावर परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कशी उदाहरणं असतात हे आता या ठिकाणी आपण सोडून घेणार आहोत उदाहरण पहिलं नऊ सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आता आपल्याला बाजू दिलेली आहे आणि क्षेत्रफळ काढायचं आहे सूत्राचा आपण वा वापर करूया चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजू दिली पहा उदाहरणार्थ नऊ नऊचा वर्ग नऊचा वर्ग म्हणजेच नऊचा दोन वेळा गुणाकार तो आला एक्क्याऐंशी आता एकक का आपल्या व्यवस्थित वापरायचा आहे चौरस आणि इथं सेंटीमीटर आहे म्हणून एक्क्याऐंशी चौरस सेंटीमीटर हे या चौरसाचं क्षेत्रफळ आलेलं आहे बघा पर्याय क्रमांक यस या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे आता आपण पुढचं उदाहरण पाहूया एका चौरसाचे क्षेत्रफळ एकशे चव्वेचाळीस सेमी आहे तर त्याची बाजू किती आता मग आपण सूत्र पाहिलेलं आहे क्षेत्रफळावरून जर बाजू काढायची असेल तर चौरसाची बाजू बरोबर बाजू बरोबर क्षेत्रफळाचं काय काढून घ्या वर्गमूळ काढून घ्या हे महत्वाचं सूत्र आहे आता वर्गमुळात क्षेत्रफळ क्षेत्रफळ दिलेलं आहे एकशे चव्वेचाळीस आता याचं आपल्याला काय काढायचं आहे वर्गमूळ काढून घ्यायचं आहे वर्गमूळ काढताना कसं काढायचं बघा कोणत्या दोन समान संख्यांचा गुणाकार एकशे चव्वेचाळीस येतो हे पाहायचं आहे तर ती संख्या आहे बारा गुणुले बारा आणि वर्गमूळ काढताना फक्त बारा हे त्याचं वर्गमूळ निघेल म्हणून उत्तर हे बारा आलेलं आहे आणि चौरसाची बाजू आता या ठिकाणी चौ सेमी असं क्षेत्रफळ आहे मग इथं सेंटीमीटर हे एकक असल्यामुळं आपण या बाजूला सेंटीमीटर हे एकक देणार आहोत तर चौरसाची बाजू आलेली आहे बारा सेंटीमीटर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे पुढचं उदाहरण आपण पाहूया उदाहरण क्रमांक तीन चोवीस सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आता पहा आपल्याला काय काढायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे क्षेत्रफळ काढायचं म्हटलं की आपल्याला बाजू माहीत असणं गरजेचं आहे बाजू दिली का पहा चोवीस सेमी परिमिती असलेल्या आपल्याला बाजू दिलेली नाही म्हणजे मग आपल्याला आता काय करून घ्यावं लागेल या चौरसाची जी परिमिती आहे या परिमितीवरून आपल्याला बाजू काढावी लागेल मग परिमितीवरून बाजू जर काढायची असेल तर आपण चौरसाच्या परिमितीचं सूत्र वापरूया चौरसाची परिमिती सूत्र आहे पहा चार गुणुले बाजू परिमिती दिलेली आहे चोवीस ती या ठिकाणी मांडून घेतली चार गुणुले बाजू बाजू आपल्याला काढायची आहे हे चारचं पक्षांतर करून घ्या चार या बाजूला येऊन भागिले होईल चोवीस भागिले चार बरोबर बाजू अतिसंक्षित चार एक चार चार सख चोवीस तर बाजू आली पहा सहा आता आपण काय केलं परिमितीवरून बाजू काढून घेतली हे या प्रश्नातलं एक उदाहरण आपण सोडवलं इथं पहिलं उदाहरण तयार झालं छोटस आणि आता दुसरं उदाहरण म्हणजे एकाच उदाहरणामध्ये छोटी आपल्याला दोन उदाहरणं करायची आहेत आणि सोडवायची आहेत आता आपण बाजू काढलेली आहे आता त्या बाजूवरून आपण काय करूया क्षेत्रफळ काढूया सहा सेमी ही बाजू निघालेली आहे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ म्हणजे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग सहा बाजू आहे म्हणजे सहाचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस क्षेत्रफळाचं एकक चौरस आणि या ठिकाणी सेंटीमीटर आहे म्हणून याला आपण सेंटीमीटर हे एकक लावलेलं ला आहे तर पहा उत्तर आलेलं आहे छत्तीस चौरस सेंटीमीटर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया उदाहरण क्रमांक चार आता या सर्व उदाहरणांचं तुम्ही जर नीट निरीक्षण केलं असेल तर प्रत्येक उदाहरण आपण वेगळ्या प्रकारचं घेतलेलं आहे की जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळावरचा कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच काढता येईल उदाहरण पहा आठ सेमी लांबी व सहा सेमी रुंदी असलेल्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती या एकाच उदाहरणामध्ये आता आपल्याला छोटी छोटी दोन तीन उदाहरणं करावी लागतील चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे बाजू माहीत असणं गरजेचं आहे बाजू काढण्यासाठी काय केलं आता पहा परिमिती एवढी परिमिती म्हणजे इथं इथं एक परिमिती काढायची चौरसाची आणि इथं आईताची परिमिती काढायची आठ सेमी लांबी व सहा सेमी रुंदी असलेल्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती मग अगोदर आपण काय करूया दिलेली माप लक्षात घेऊन आयताची परिमिती काढूया आयताची परिमितीचं सूत्र आयताची परिमिती, परिमिती बरोबर दोन लांबी अधिक दोन रुंदी आता हेच सूत्र आपण दोन कंसात लांबी अधिक रुंदी असं देखील वापरू शकतो ते त्या उदाहरणानुसार तुम्ही त्याचा सराव करायचा आहे आता या ठिकाणी आठ सेमी लांबी आणि सहा सेमी रुंदी आहे म्हणून दोन गुणुले आठ अधिक दोन गुणुले सहा बेआटी सोहळा अधिक बेसख बारा आडवी बेरीज करूया सहा आणि दोन आठ एक आणि एक दोन अठ्ठावीस सेंटीमीटर काय आलेलं आहे हे आयताची परिमिती आता उदाहरणात जाऊया आयताच्या परिमिती एवढी परिमिती म्हणजे जेवढी आयताची परिमिती आहे ही अठ्ठावीस सेंटीमीटर तेवढीच चौरसाची परिमिती आहे नीट समजून घ्या आयताची परिमिती जेवढी आहे तेवढीच चौरसाची परिमिती आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहूया आता चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती किती दिली आपल्याला आयताच्या परिमिती एवढी म्हणजेच अठ्ठावीस ही चौरसाची परिमिती आहे आता या चौरसाच्या परिमितीवरून आपल्याला या चौरसाची चा बाजू काढून घेता येईल आणि मग बाजूवरून हे क्षेत्रफळ काढता येईल आता चौरसाची चा। चा परिमिती अठ्ठावीस आहे सूत्र वापरूया आपण चौरसाची परिमिती बरोबर चार गुणुले चा बाजू परिमिती दिली अठ्ठावीस या ठिकाणी मांडली बरोबर चार गुणुले बाजू बाजू काढून घ्यायची आहे आता या चारचं पक्षांतर केलं इकडे येऊन चार भागिले झालं बरोबर बाजू चार एक चार चारासत्त अठ्ठावीस सात ही त्या चौरसाची बाजू आलेली आहे सात सेंटीमीटर आता सात सेंटीमीटर बाजू आहे आणि आपल्याला उत्तर काय काढायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे मग आपण इथं मांडणी करून घेऊ आता यस चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजू सात आहे म्हणून सातचा वर्ग सातचा वर्ग आला एकोणपन्नास क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस एकक सेंटीमीटरमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण सेंटीमीटर एकक देणार आहोत मग ह्या उदाहरणाचं उत्तर आलं पहा एकोणपन्नास चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक चार बघा उदाहरण हे फक्त दोन ओळीचं उदाहरण आहे परंतु त्याच्यामध्ये आपल्याला तीन प्रकारची उदाहरणं करावी लागतात एक, ला हे एक इथं आलं दोन आणि इथं आलं तीन तर तुम्ही उदाहरण नीट समजून घ्या परीक्षेमध्ये उदाहरण समजून घेण्याला खूप महत्व आहे आपल्याला काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे आणि मग एकदा उदाहरण तुम्हाला कळालं की तुम्ही ते पटकन सोडवू शकता आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया चाळीस सेमी रुंदी व एकशे वीस सेमी लांबी असलेल्या एका आयताकृती कागदापासून आठ सेमी बाजू असलेल्या एकूण किती चौरसाकृती पताका तयार करता येतील जसे की आपल्याला एका वर्गामध्ये किती फरशा बसतील त्याचबरोबर एका बागेमध्ये काही वाफे तयार करायचे आहेत तशाच प्रकारचं हे उदाहरण आहे म्हणून आपल्याला पताका बरोबर जो कागद आहे त्या कागदारा या पताकाच्या क्षेत्रफळानं आपल्याला भागायचं आहे इथं आपण सूत्र लिहून घेऊ एकूण पताका बरोबर कागदाचे क्षेत्रफळ बागिले पताकाचे क्षेत्रफळ की जे आपण एक पताका तयार करणार आहे तिचं क्षेत्रफळ कागदाचे क्षेत्रफळ आपण काढून घेऊया या ठिकाणी तिची माप दिलेली आहे चाळीस सेमी रुंदी आणि एकशे वीस सेमी लांबी म्हणून आपण तिचं मान्य करू एकशे वीस गुणवले चाळीस म्हणजेच कागद हा आयताकृती आहे लांबी गुणवले रुंदी अशा प्रकारे तर आपण मांडून घेतलेला आहे पताकाचं क्षेत्रफळ पताकाचा कागद हा आठ सेमी बाजू असलेल्या एकूण किती चौरस आकृती म्हणजे पताका आपल्याला चौरसाकृती तयार करायचे आहेत म्हणजे त्याची लांबी रुंदी आठ असणार आहे म्हणून या ठिकाणी आठ गुणुले आठ बरेचसे आपले विद्यार्थी मित्र काय करतात यांचा गुणाकार पुढं मांडतात यांचा गुणाकार करून पुढे नंतर त्याला भाग घालवत बसतात आता इथं तर आपल्याला भाग घालवायचा आहे त्याच्यामुळे यांचा गुणाकार करून पुढे घेण्याची काही गरज नाही आहे या ठिकाणी तुम्ही त्याला आपले रूप देऊ शकता आठ एक आठ आठा पंच चाळीस ये या ठिकाणी भाग घालूया चारनं भाग घालू चार दोने आठ चार, चार त्रिक बारा चार शून्य शून्य आता आणखीन दोन न भाग जाईल बे एक बे बे पंधरा तीस ओके आता वर काय राहिले बघा इथं पंधरा आणि इकडं पाच आहे पंधरा गुणवले पाच खाली एक एक एक, 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 एक काय मांडायची गरज नाही म्हणून पंधरी पाचशी पंच्याहत्तर हे याचं उत्तर आलेलं आहे आणि एकूण पताका या पंच्याहत्तर आहेत किंवा पताका पंच्याहत्तर तयार करतात येतील पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आता पुढचं उदाहरण पहा हे सुद्धा एक आणखी वेगळा नमुना प्रश्नाचा बाराशे रुपये प्रति चौमी दराने म्हणजे प्रति चौरस मीटर दराने अठरा मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकृती भूखंडाची किंमत किती म्हणजे भूखंडाचं माप दिलंय भूखंड म्हणजे जिमणीचा एक तुकडा कसा त्याचा आकार आहे पहा अठरा मीटर बाजू असलेला एक चौरस आकृती म्हणजे एक असा असा चौरस आहे त्याची बाजू अठरा मीटर आहे हे अशा प्रकारे आणि हा आतला भाग याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे तर अगोदर आपण काय करूया क्षेत्रफळ काढून घेऊ त्या भूखंडाचं तर भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आता चौरस आकृती आहे त्याच्यामुळे आपल्याला सूत्र वापरायचं आहे बाजूचा वर्ग बाजू आहे पहा अठरा अठराचा वर्ग आता अठराचा वर्ग जर काही मुलांना पाठ नसेल तर त्यांनी या बाजूला असा गुन्हा कर सुद्धा करून घ्यायचा आहे अठरा तो छत्तीस अठरा ते चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पंच्यानव्वद अठरा सख अष्ट अठरा सत्तर सव्वीस असे अठरा अठरा चव्वेचाळीशी म्हणजे एकशे चव्वेचाळीस या ठिकाणी चार मांडायचं आहे हे चौदा हातचे आहेत अठरा एक अठरा असं व्यवस्थित गडबड न करता आठ आणि चार बाराला दोन हजच्याला एक एक दोन तीन तीनशे चोवीस हा अठराचा काय आहे वर्ग आहे तो या ठिकाणी आपण मांडून घेऊया तर तीनशे चोवीस चौरस आणि एकक मीटर आहे त्यामुळे याला चौरस मीटर असं आपण द्यायचं आहे एवढं त्या भूखंडाचं क्षेत्रफळ आहे आता प्रत्येक चौरस मीटरचा भाव या ठिकाणी दिला आहे एक हजार दोनशे रुपये प्रति चौरस मीटर दराने एका चौरस मीटरला एका चौरस मीटरला बाराशे रुपये तर तीनशे चोवीस चौरस, चौरस मीटरला किती अशा प्रकारचे उदाहरण आहे इथं आपल्या तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे यस एक हजार दोनशे गुणवले तीनशे चोवीस आता हा गुणाकार सोप्या पद्धतीने कसा करता येईल हे दोन शून्य जर आपण बाजूला काढून ठेवले तर बारा गुणले तीनशे चोवीस मग तीनशे चोवीस वर आणि खाली बारा आणि त्याला आपण गुणू शकतो हे अशा प्रकारे पहा यस म्हणजे पटकन करता येईल उदाहरण बार चौक अठ्ठेचाळीसला आठ ह्याच्याले चार बारुए चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस अठ्ठावीस आठ हजार दोन बारतीस छत्तीस दोतीस अडोतीस येस आणि ही दोन शून्य या ठिकाणी मांडलेली आहेत एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपये येस कारण ही किंमत आहे त्या भूखंडाची ती आपण इथं मांडून घेऊया उत्तर आपण शोधूया तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे येस या ठिकाणी पर्याय पर्याय क्रमांक पहिला हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या चौरसाचे क्षेत्रफळ या घटकावरची वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहिली आहेत तुमच्याकडे सुद्धा जेवढे काही प्रश्नसंच असेल त्याच्यातल्या उदाहरणांचा सराव करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये लिहून पाठवा मी वाट पाहतोय तुमच्या कमेंटशी